नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यातील फोर्थ चॅप्टर शिकत आहोत, डायरेक्टिंग अँड लिडिंग। काल आपण डायरेक्टिंगबद्दल माहिती घेतली आहे, आज त्यामध्येच इम्पॉर्टन्स या घटकाकडे वळवू। तर इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग यामध्ये पहिला घटक आहे इनिशियस ॲक्शन। इनिशियस म्हणजे सुरुवातीचे, आरंभीचे। तर डायरेक्टिंग काय आहे? हे सुरुवातीचं कार्य आहे, कारण डायरेक्टिंग केल्याशिवाय, मार्गदर्शन केल्याशिवाय, संभाषण केल्याशिवाय किंवा सल्ला दिल्याशिवाय किंवा आदेश दिल्याशिवाय ते सुरुवातीचे कार्य म्हणजेच एक प्रकारे प्लॅन, ऑर्गनायझिंग या गोष्टीकडे महत्त्व वाटू शकत नाही। मग कोणतेही कार्य करण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागतं? डायरेक्टिंग करावी लागते। कोणाला? तर मॅनेजमेंटला। म्हणून पहिला इम्पॉर्टन्स आहे इनिशियस ॲक्शन, दुसरा आहे कॉर्डिनेट द ग्रुप एफर्ट। बघा, जो जी व्यवसाय संघटना काम करत असते त्या व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप असतात, संघटन असतात। उदाहरणार्थ कामगारांचा वेगळा ग्रुप, नियोजनकर्त्यांचा वेगळा ग्रुप, त्यांच्यावरती निगराणी करणाऱ्या लोकांचा, सुपरविजरचा वेगळा ग्रुप तुम्हाला दिसून येईल। मग प्रत्येकामध्ये काय करावं लागतं? कोऑर्डिनेशन घडवून आणावं लागतं, आणि ते कोऑर्डिनेशन करण्यासाठी तुम्हाला ते डायरेक्शन द्यावं लागतं। डायरेक्शन दिल्याशिवाय किंवा चर्चा केल्याशिवाय वेगवेगळ्या घटकांमध्ये चांगल्या पद्धतीनं समन्वय साधता येत नाही। यानंतर तिसरा घटक शिकू आपण इन्शुअर मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन। तर बघा, वेगवेगळी कार्य पाडत असताना स्वतःला जबाबदार, रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून ते आपणास इन्शुअर करावं लागतं, म्हणजे खात्री करावी लागते। कशाची? तर आपण स्वतः त्या गोष्टीमध्ये सहभागी आहोत का? बरोबर आहे। मग NSS चं एक वाक्य आहे, पहा, नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी। याच पद्धतीनं आपणासुद्धा मॅनेजमेंट करत असताना जास्तीत जास्त पद्धतीनं स्वतः पुढाकार घ्यावा लागतो आणि इतरांकडून तशी कार्यसुद्धा करून घ्यावी लागतात, कारण केवळ कामगार वर्गावर नियंत्रण ठेवणं हे आपलं एम नाही, तर त्यांच्यासोबतच संपूर्ण व्यवसाय संघटनेला नियंत्रित करून आपण ठरवलेली उद्दिष्ट गाठणे हा मॅनेजमेंटचा उद्देश असतो। यानंतर पुढचा घटक आहे रिड्युसेस द रिक्लक्टन्स। रिक्लक्टन्स म्हणजे काय आहे? अनिच्छा, ज्याची इच्छा होत नाही। रिड्यूस म्हणजे कमी करणे, ती अनिच्छा कमी करणे। मग ही अनिच्छा काय असते हो? तर इच्छा नसताना ताळेबंद होणे, इच्छा नसताना माल पुरवठा कमी होणे, इच्छा नसताना कामगारांमध्ये आपसी भेद निर्माण होते, म्हणजे कामाशिवाय इतर गोष्टींचा प्रभाव पडणे म्हणजेच काय आहे? ती
अनिच्छा आहे. कारण आपण काय पाहतोय, तर व्यवसायाचं हित, तो प्रॉफिट, मग आपल्याला त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टीकडं लक्ष देऊन चालत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. यानंतर पुढचा घटक आहे पाचवा, डू द थिंग्स ॲज पर द ओरिजिनल प्लॅन. मॅनेजमेंट करत असताना कधी कधी की माणूससुद्धा भांबावून जाऊ शकतो, मूळ ठरवलेली उद्दिष्टे सोडून दुसऱ्याच उद्दिष्टांकडं तो पाठलाग करू शकतो. तर अशी कार्य न होता आपण ठरवलेली मूळ उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण ठरवलेल्या त्या आराखड्यानुसारच कार्य करावं लागतं, आणि त्यासाठी हे डायरेक्शन महत्त्वाचा भाग ठरतो. म्हणून हा सुद्धा एक इम्पॉर्टन्स आहे. यानंतर आहे लिंक बिटवीन प्री प्रायोरिटी म्हणजे काय, तर प्रारंभिक लिंक बिटवीन प्री प्रायोरिटी फंक्शन अँड कंट्रोल फंक्शन. काय आहे, आपण ठरवलेली मूळ उद्देश आणि नियंत्रण करत असताना आपण करत असलेली कार्य, या दोन्हीमध्ये लिंक म्हणून काय महत्त्वाचं आहे, तर ते कम्युनिकेशन, ते डायरेक्शन. आणि यामुळेच काय होत असतं, आपणास प्रत्येक घटकांमध्ये अशा प्रकारे समन्वय साधता येतो. म्हणजे यावर्षी आपण ठरवलं होतं की 20% सेल्स वाढवायचं आहे, मग कृती करत असताना आपणास त्या प्रकारे प्रोडक्शनसुद्धा वाढवावं लागतं, कंट्रोल करताना ते फंक्शन्स आपल्या लक्षात घ्यावे लागतात. पुढचा घटक आहे कम्युनिकेशन. डायरेक्शनमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे, कम्युनिकेट, कम्युनिकेशन. जर प्रत्येक घटकांमध्ये कम्युनिकेशन असेल, समन्वय असेल, तर प्रत्येक घटकाचा निभाव लागत असतो. अन्यथा कामगार कोणत्या पद्धतीने काम करायला आहेत, इतर वर्ग काय करतोय, यांचा ताळमेळ लागणं अशक्य आहे. म्हणून कम्युनिकेशन ही सुद्धा प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. ही प्रेरणा काय आहे, तर डायरेक्शन केल्यामुळं, मार्गदर्शन केल्यामुळे त्या घटकांमध्ये किंवा त्या कनिष्ठ वर्गामध्ये ती स्फूर्ती निर्माण होत असते, ती प्रेरणा निर्माण होत असते, ती जिद्द, उमेद, काम करण्याची तयारी निर्माण होत असते, आणि त्यांना एक प्रकारे मोटिवेशन मिळत असतं. आणि स्वयंस्फूर्त झालेला माणूस हा परत आपल्या ध्येयापासून वंचित होणं शक्य नाही. म्हणून मोटिवेशन हा सुद्धा महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. यामुळेच प्रत्येक व्यवसायाचं हे डायरेक्शन यामुळेच महत्त्वाचं ठरत असतं. आणि डायरेक्शन करत असताना या सर्व घटकांचा मॅनेजमेंट करते चांगल्या पद्धतीने उपयोग करत असतात, कारण त्यांना माहीत असतं की याचं महत्त्व म्हणजे काय आहे. तर प्रत्येक घटकांमध्ये समन्वय साधून, प्रत्येक घटकांमध्ये एक वाक्यता आणून आपली ती एम, उद्दिष्टे पूर्ण करायची असतात. ती एम उद्दिष्टे एका दुसऱ्याची नसून
संपूर्ण व्यवसाय संघटनेचे असतात आणि त्यासाठी जबाबदार म्हणून सर्वप्रथम मॅनेजमेंट आणि नंतर प्रत्येक घटक आपापली जबाबदारी स्वीकारत असतो. तर आज आपण इम्पॉर्टन्स पाहिले आहेत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये इतर नवीन पॉईंटसह. धन्यवाद.